नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात सफाई कामगारांच्या अडचणी, प्रश्न, वारसदार हक्क, नोकरीबाबत जाचक अटी आदी विविध प्रश्न अधिवेशनात मांडून सरकारचं लक्ष आमदार संजय केळकर यांनी वेधलं आहे. शिवाय कंत्राटी काम करणाऱ्या कामगारांना कायमस्वरूपी कामावर घ्यावे अशी मागणी केल्याने कंत्राटी कामगारांनी देखील केळकर यांचे आभार व्यक्त केले आहेत. सफाई कामगारांची व्यथा समजून घेणारे त्यांच्या घरांचा प्रश्न असो अथवा नोकरीचा प्रश्न असो वा कंत्राटी कामगारांचा प्रश्न असो, तुमची नेहमीच कामगारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिला आहात, त्यामुळे कामगारांना आपल्या हक्काचा माणूस म्हणजे संजय केळकर वाटतो, असं काही सफाई कामगारांचं म्हणणं आहे. की ही जी श्रम साफल्य योजना आहे, या श्रम साफल्य योजनेमध्ये त्यांना हक्काची घरं, मालकी हक्काची घरं देण्याची योजना आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या श्रम साफल्य योजनेच्या माध्यमातून. परंतु त्यांना खेटे घालून सुद्धा ती घरं मिळत नाहीत. त्याच्या संबंधी नुसते आपल्याला आदेश देऊन चालणार नाही, पत्रकं देऊन चालणार नाही, प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याची गरज आहे. आपल्या पाल्याचा सर्वांगीण विकास घडवायचा आहे, जागतिक स्पर्धेत आपल्या पाल्याला अग्रेसर ठेवायचं आहे, शिक्षणाचं बर्डन न वाटता शैक्षणिक आनंद लुटायचा आहे, मग आजच प्रवेश घ्या इंडो स्कॉट ग्लोबल स्कूल, राममारुती रोड, ठाणे. इथे घडवला जाईल आपल्या मुलांचा सर्वांगीण विकास. इथे घडवले जातील समर्थ भारताचे सुजाण नागरिक. इंडो स्कॉट स्कूल, राममारुती रोड, ठाणे. कॉल 0222542555 आणि 9867507555. इंडो स्कॉट्स ग्लोबल स्कूल.